कांगली गल्लीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमामुळे आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवानेच या घटनेत जीवितहानी टळली आहे. बेळगावच्या मध्यवर्ती भागातील कांगली गल्लीतील ठाकूर कुटुंबियांच्या जुन्या राहत्या घराला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. या इमारतीत वरच्या मजल्यावर ठाकूर कुटुंबीय राहतात तर खाली रस्त्याला लागून त्यांचा फोटो स्टुडिओ आणि भाड्याने दिलेली 2 दुकाने आहेत. त्यांनाही या आगीची मोठी झळ बसली आहे. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने ठाकूर कुटुंबीय लागलीच घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाल्याने ठाकूर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू व अन्य साहित्य जळून खाक झाले. देवघर आणि भिंतींनाही आगीची झळ बसली. एवढेच नाही तर खिडक्या आणि आतील दरवाजे देखील कोळसा होऊन गेले आहेत. उन्हाच्या दडाक्याने काही वेळातच आगीने संपूर्ण घराला विळखा घातला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात उंचावरून दिसून येत होते. नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. दोन्ही दले तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. They have contained the fire, but as you can see, the roof is actually collapsing. So fire officials are on the spot who have contained the fire. हॅलो सर. बेळगाव केंद्रबिंदू असलेली कांगली गली येथे ठाकूर घराण्याचं जे कॉर्नरचं घर आहे त्याला आकस्मिक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता तहसीलदार ऑफिसमध्ये लोक येऊन त्याचा पंचनामा करून त्याची किती नुकसान झालं त्याचं ते पंचनामा चालू आहे. एकूणच जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये या आगीमध्ये भस्मसात नुकसान झालेलं आहे. आणि सध्या बेळगावमध्ये मला वाटतं रोज कुठे ना कुठेतरी आगीचे प्रकरण घडत आहेत. कळकळी जनतेला विनंती आहे, तुमची घरं जी आहे ती जुनी असल्यामुळे आगीच्या ह्या अशा घटना होऊ नये याकडे तुम्ही लक्ष द्यावं ही तुम्हाला कळकळीची विनंती. एकूणच सरकारकडून काय अनुदान मिळतं त्याचाही प्रयत्न करूया. प्लस त्यांना मी आश्वासन दिलं आहे की जे बिल्डिंग परमिशन जे घेत आहे त्यासाठी जो काय बिल्डिंग परमिशनसाठी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्ज भरावा लागत आहे त्याचं सगळं माफ करून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बिल्डिंग परमिशन द्यायची जबाबदारी मी दिली आहे. त्याप्रमाणे बिल्डिंग परमिशन घेऊन देतो. माझं नाव धनराज ठाकूर पाटील गेली. माझं दुकान होतं आणि माझे काका राहत होते. अचानक शॉर्ट सर्किटने आग लागून सगळं नुकसान झालं आहे. सगळं 10 लाख रुपये नुकसान झालं. माझी मशीन वगैरे होत्या, कम्प्युटर वगैरे सगळं पाण्यात होतं. कुणाला काही झालं नाही, कुणाला काही इजा झाली नाही. कॅमेरे वगैरे ते कॅमेरा तेवढा काढला, बाकी सगळं कॉम्प्युटर होते. बाकी सगळे सामान फोटो काकाची किती झाली आहे? काका 1 ते 3 वाजलेली आहे. त्या मुलीला घेऊन जात होते. घरी कोण होतं ना त्यावेळेला? ते काका वगैरे होते. आम्ही बघितलो आणि लगेच फायर ब्रिगेडला फोन केलो आणि थोडंफार हालचाल करायला बघितलं पण आग वाढ